दिनांक 15 एप्रिल आपल्याला कळव्याच्या शासकीय रुग्णालयातून संदेश मिळाला की एका महिलेच्या गळ्यावरती वार झाल्यामुळे तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले व ती आयसीयूमध्ये आहे. सदर संदेश प्राप्त होताच ताबडतोब ऑफिसरांना तिकडे पाठवून दिले. ऑफिसरनी तिथे हजर असते मुलगी बोलायची परिस्थिती होती. ऑफिसरनी तिथल्या त्याच्या आईचं स्टेटमेंट घेतलं असं असं समजलं की जिग्नेश जाधव नावाचा एक सर तिच्या एकतर प्रेम करायचा व 14 तारखेच्या पहाटेच्या सुमारास त्याने माझ्यासोबत राहा कायमची राहा म्हणून तिला गळ घातली होती. परंतु तिचं लग्न झाल्यामुळे तिने नकार दिला. या गोष्टीचा राग येऊन त्याने तिच्या गळ्यावरती ब्लेडने वार केले व स्वतः पळून गेला. त्याच्यानंतर 2 दिवसात आरोपीच्या कुठे पत्ता लागला नाही. काल आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे आपण टीम नाशिकला पाठवली. नाशिकच्या विंचूर येवला या भागामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी डीएसआय दोंडे वस्ता अभिनय अथक परिषद घेऊन कुठल्या मागून नसताना आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांना आणलेले आहे. त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. त्याला दोषी मान्य न्यायालयात हजर केलं होतं. आपण न्यायालयाने त्याला 24 तारखेला पोलीस कोठडी दिलेली आहे. पुढचा तपास चालू आहे.